नवनीत राणा के खिलाफ बच्चू कड़ू के प्रहार से संभावित उम्मीदवार के रूप में रविंद्र वैद्य की खूब चर्चा हो रही है। सांसद नवनीत राणा को रविंद्र वैद्य की कड़ी चुनौती मिली है। राणा के खिलाफ फिर से कड़वाहट भड़कने की संभावना जताई जा रही है। प्रहार पक्षांनी आणि खासकर बच्चू भाऊंनी जर मला अमरावती लोकसभेची जर उमेदवारी दिली तर त्या संधीचा मी निश्चितच सोनं करेल आणि प्रहार पक्षाला आणि अमरावती लोकसभेतील मतदारांना न्याय देण्याचा मी 100% काम करणार आहे। अमरावती लोकसभा ही शेड्यूल कास्टसाठी राखीव आहे आणि हे शेड्यूल कास्टसाठी राखीव असलेल्या मतदारसंघामधून ओरिजिनल शेड्यूल कास्टचा व्यक्तीच त्या ठिकाणी लोकसभेवर जाणं अपेक्षित आहे। विद्यमान खासदार ह्या शेड्यूल कास्टच्या नाही आहेत, तसेच त्यांच्याकडे शेड्यूल कास्टचं खोटं जातीचं प्रमाणपत्र आहे हे या ठिकाणी जनतेलाच नाही तर हायकोर्टने सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्या या ठिकाणी शेड्यूल कास्टमधल्या व्यक्तीच्या हक्कावर डल्ला मारून ते मागच्या या टर्ममध्ये लोकसभेची उमेदवारी उपभोगत आहे। म्हणून मी ओरिजिनल शेड्यूल कास्टचा उमेदवार आहे, माझ्याकडे ओरिजिनल शेड्यूल कास्टच्या जातीचे सर्टिफिकेट आहे। म्हणून मला जर या ठिकाणी जर उमेदवारी दिली तर निश्चितच या मतदारसंघातील जनता मोठ्या प्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहणार आणि खोट्या जात प्रमाणपत्रावर एससीच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या उमेदवाराला निश्चित धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आणखी मी हे सांगू इच्छितो की शेड्यूल कास्टमधून निवडून गेलेला जो खासदार आहे त्या खासदाराचं कार्य काय झालेलं आहे? तेव्हापासून त्या निवडून गेलेले विद्यमान खासदार आहे, त्यांनी लोकसभेमध्ये 67 प्रश्न विचारले। त्या 67 प्रश्नापैकी शेड्यूल कास्टच्या हिताचे त्यांनी किती प्रश्न विचारले? कितीदा त्या शेड्यूल कास्टच्या हिताच्या डिबेटमध्ये कुठल्या ठिकाणी शेड्यूल कास्टच्या हिताचं त्यांनी एक शब्द तरी त्या ठिकाणी बोलला काय? तर नाही। 67 प्रश्नापैकी त्यांनी एक जर प्रश्न फक्त सामाजिक कार्य या विभागाचं जर माहिती घेण्यापेक्षा जनरल माहिती घेण्याच्या व्यतिरिक्त शेड्यूल कास्टच्या हिताचं एक प्रश्न सुद्धा विचारला नाही आणि एक मिनिट सुद्धा ते संसदेत शेड्यूल कास्टच्या हिताचं बोललं नाही। असा जर व्यक्ती शेड्यूल कास्टसाठी राखीव असलेल्या जागेतून जर संसदेत जात असेल तर हा भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे। हा या ठिकाणी ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं, शेड्यूल कास्टच्या जनतेने निवडून दिलं, जनरल लोकांनी शेड्यूल कास्टचं प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, ह्या सर्व मतदाराचा त्या ठिकाणी अपमान आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर ओरिजिनल खरा शेड्यूल कास्टमधला आणि माझ्यासारखा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्या चांगल्या जगविख्यात संस्थेमधून शिकलेला जर उमेदवार त्या ठिकाणी असला, मी मागच्या 20 वर्षापासून या ठिकाणी समाजसेवेच्या कार्यामध्ये अग्रेसर आहे, ह्या सर्व गोष्टीचा विचार जर या ठिकाणी जनता करेल। मलाच बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्यासारखे माणसं जे शिकलेले आहेत, जे समाजसेवेमध्ये कार्य आहे, ते जर जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी ढोंगी आणि खोटे जात प्रमाणपत्रावर निवडून येणाऱ्या लोकांचंच राज्य राहील। म्हणून जनतेच्या भावनेसाठी म्हणजे माझी ही तयारी आहे आणि जर बच्चू भाऊंनी जर ती जर संधी दिली तर निश्चितच मला असं वाटते की या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही।